केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज वयाची 60 पूर्ण करणार आहेत. त्यानिमित्त आज सकाळपासूनच त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. गडकरींसाठी खास 60 किलोंचा केकही बनवण्यात आला आहे. सायंकाळी त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार, सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबत भाजप कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचा मोठा जल्लोष आज नागपुरात पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, त्यामुळे सकाळपासून वाड्यावर गर्दी आहे. योगेश भाऊ आपल्यासोबत आहे, काय सांगणार, किती उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये? कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, कारण की नितीनजी हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते लहान मुलांपासून चिर तरुणांपर्यंत, वृद्धांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांच्याबद्दलची एक क्रेज आहे, त्यांच्याबद्दल एक आदर आहे, सन्मान आहे. कारण की नितीनजी हे सामान्य माणसाची अतिशय काळजी घेणारे, जपणारे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे माझ्या जीवनातला एक प्रसंग असा की एका कार्यकर्त्याचे वडील वारल्यानंतर तो कुठलंच काम नव्हतं, अशा परिस्थितीत नितीनजीकडे जेव्हा जेव्हा जायचा तेव्हा त्यांच्या पॉकेटमध्ये असलेले सगळे पैसे त्यांना द्यायचं, हे मी माझ्या जवळून पाहिलेलं आहे. आणि एक मदत करणे, एक चांगली दूरदृष्टी असलेला, विकासाची दृष्टी असलेला आणि सामान्य कार्यकर्त्याची काळजी घेणारा, जपणारा अशा प्रकारचा हा नेता आहे, हा लोकनेता आहे. आणि यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणे नितीनजींच्या नेतृत्वात हा भारत एक चांगल्या प्रकारे विकास करेल अशी मला खात्री आहे. नक्कीच. तुम्ही काय सांगणार? मी नाना आखरे वाडीला राहतो, त्यांचा फार जुना मित्र आहे. पहिल्यांदा ते विधानसभा पश्चिम नागपूरच्या वाडी भागातून लढले होते, त्यावेळेला तेव्हापासून तशी राजकीय जीवनाची सुरुवात होती. पण तीच त्यांचा स्वभाव, मनमिळाऊ स्वभाव, लोकसंग्राहक वृत्ती आणि सामान्य माणसाला लक्षात ठेवणे, त्याच्या सुखदुःखात सहभागी होणे, असा राजकीय नेता मी तरी माझ्या वैयक्तिक जीवनात अजूनपर्यंत पाहिलेला नाही. हा असा नागपूरला मिळालेला एक हिरा आहे. सामान्य असामान्य असूनही सामान्यात जगणारा, वावरणारा, सगळ्यांशी दोस्ती ठेवणारा असा माणूस आहे. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहे भाजपच्या, पूनमजी काय सांगणार तुम्ही? आज हमारे लाडले नेता नितीनजी गडकरी का जन्मदिवस है और उनके जन्मदिवस पे ऐसा लगता है कि वो नागपुर के रत्न नहीं, महाराष्ट्र के रत्न नहीं, हमारे देश के रत्न है नितीनजी गडकरी. और आज वो पूरे 61 साल के हो चुके हैं और हम यूं ही चाहेंगे कि नितिन जी को आयु दर आयु उनकी बढ़ती रहे. और इसी तरह वो जिस तरह से हम सबका, हमारी जनता का ध्यान रखते हैं, जिस तरह के उनके कार्य है, वो शायद आज किसी को भी बताने की जरूरत नहीं है. इतने बहुमूल्य कार्य उन्होंने किए हैं जिसकी आज हम लोग बोलते हैं ना, विश्लेषण भी नहीं दे सकते. इसीलिए हम सबकी और से बस इतना ही हम चाहेंगे कि हमारे जो लाडले नेता नितीन जी गडकरी है, इनकी उम्र दिन प्रतिदिन बढ़े और हमारे साथ यूं ही बने रहे वो. तुम्ही एक छान फ्रेम गिफ्ट दिली दोघींनी मिळून, कसा उत्साह आहे? उत्साह तो तुम्हाला दिसूनच येतोय, तो काही सांगण्याची गरज नाहीये. आणि नितीन जी हे फक्त नेता नसून, कुठल्या पक्षाचे नसून, हे लोकनेता, हे लोकांचे व्यक्ती आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून फक्त पक्षाचेच लोक सेलिब्रेट करत नाही आहे, तर आम जनता सुद्धा सेलिब्रेट करते. त्या आम जनतांपैकी मी एक सुद्धा आहे. मोठा उत्साह आहे नागपूरकरांमध्ये, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. सकाळीपासूनच गडकरी वाड्यावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह गजानन उमाटे, महाराष्ट्र.